महाराष्ट्रातील सगळ्यात गरीब आमदार ज्यांच्याकडे फक्त 51,082 रुपये एवढीच रोख रक्कम आहे, राहायला स्वतःचं घर नाही डहाणू मतदारसंघातून विजयी झालेले हे माकपाचे आमदार विनोद निकोले. विनोद निकोले डहाणू जवळच्या वाकी गावात एका खोलीत भाड्यानं राहतात. या अतिशय सामान्य माणसाला मतदारांनी आमदार म्हणून निवडून दिला आहे. विनोद निकोले यांचा जन्म शेतमजूर कुटुंबातला. निवडणूक लढवायची आणि जिंकायची तर बक्कळ पैसा लागतो या समाजाला निकोले यांनी सनसनीत उत्तर दिलंय.